भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हॉइस चेअरमन वाय टी देशमुख यांचा वाढदिवस सोमवारी विविध उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त उल्वे येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या आवारात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी वाय टी देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, कामगार नेते सुरेश पाटील, गवाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, माजी सरपंच भाऊशेठ पाटील, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, न्हावे ग्रामपंचायतीचे सदस्य सागर ठाकूर, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, सुधीर ठाकूर, सी एल ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत, सचिव एस टी गडदे, कमलाकर देशमुख, जयवंत देशमुख, खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, रयतच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्य ज्योत्सना ठाकूर, सी के टी महाविद्यालयाचे प्राचार्य एस के पाटील, रोहिदास ठाकूर, मल्हार नेटवर्कचे संचालक दर्शन ठाकूर, किशोर पाटील, रवींद्र भोईर, शिवसेनेचे मनोज घरत, गौरव कानपिळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. चांगल्या शुभ मुहूर्तावर वाय टी देशमुखांचं आणखीन ह्या झाडांची उंची वाढेल ना, तशीच उंची आणखीन सर्व क्षेत्रातली वाढत जावी आणि 100 वर्षाचं सुख समाधानाचं उत्कर्षाचं आयुष्य त्यांच्या वाट्याला यावं, यासाठी ह्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही हा मुहूर्त घेतलेला आहे. ही भव्य दिव्य स्कूल जे आहे, मुंबईमधून मुलं शिकायला येतात, मुलं मुली इकडचे लोक आता होतो, आपण मुंबईला जात होतो, उलटा प्रवास त्यांचा इथून सुरू करणार आहोत. नेमक्या 12 तारखेलाच माननीय प्राईम मिनिस्टरच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होत आहे. अशा शुभ मुहूर्तावर आपण वाय टी देशमुखच्या जन्मदिनी हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि नवीन शाळेचे स्टाफ आपण नेमलेला आहे. आता त्याच्यामुळं ही स्कूल, ही झाडं आणि हे परिसर एकंदर या विभागाच्या दृष्टीनं नक्कीच फार मोठं भाग्याचं असं ठरणार आहे. वाय टी देशमुखांना त्यानिमित्तानं मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. संस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत, पण त्याच्याबरोबर सर्वेचा बराचसा कारभार माझ्याबरोबर ते बघत असतात आणि त्याच्यामुळं या त्यांना वाढचा हार्दिक शुभेच्छा देतो.